पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी राजेंद्र निकुंभ घेऊन आलोय 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, MIDC अवधान धुळे। पुस्तके वाचून ज्ञानात भर पडते, यासाठी प्रत्येकाने ग्रंथ आणि पुस्तकांचे वाचन करावे। धुळे जिल्ह्यात 2 दिवसांच्या ग्रंथोत्सवाला सुरुवात। धुळ्यातील 5 कंदील परिसरात हातगाडी चालकांची दादागिरी वाढली। शुक्रवारी सकाळी व्यापारास मारहाण, बाजारपेठ बंद ठेवत मारहाणीचा केला निषेध। धुळे तालुक्यातील निहाळो तेथे शेततळ्याचे काम करताना 2 तरुण शेतकऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू। 1.5 तासानंतर दोघांना बाहेर काढले, गावावर शोक कळा। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची उत्पादन शुल्क विभागाची तयारी। 1 दिवसाच्या परवान्याची तरतूद, ऑनलाईन परवाना घेणं शक्य। आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तरुणांना संधी द्या। आणि आता सविस्तर वृत्त। माणसाचे खरे मित्र ग्रंथ आणि पुस्तके आहेत। शेकडो वर्षाची परंपरा आणि संस्कृती पुस्तकांच्या माध्यमातून आज नवीन पिढीपर्यंत पोहोचत आहे। पूर्वजांच्या अनेक बाबी पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात, तर आज देखील पुस्तके आणि ग्रंथ आपल्या मदतीला येतात। पुस्तके वाचून प्रत्येकाने आपल्या ज्ञानात भर घालावी आणि देशाचं नाव उंचवावं अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केली। त्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीचा शुभारंभ झाला। शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या ग्रंथदिंडीचा समारोप जेल रोडवरील IMA सभागृहाजवळ झाला। उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय, संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। 2 दिवसांच्या ग्रंथोत्सवाला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली। सकाळी 10 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ग्रंथदिंडीला हिरवा झेंडा दाखवला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी गंगाधरन, महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, धुळे जिल्हा साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ उषा पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून निघालेली ग्रंथदिंडी जिजामाता हायस्कूल, झाशी राणी पुतळा, शिवाजी हायस्कूल, IMA सभागृह, गरुड वाचनालयापर्यंत पोहोचली। ग्रंथदिंडीत शिवाजी हायस्कूल, न्यू सिटी हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते। ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हाती बुके नको बुक द्या, पुस्तकांची किंमत रत्नांपेक्षा अधिक असते, नको टॉफी नको केक, आम्हाला हवीत पुस्तके अनेक, वाचाल तर वाचाल अशी फलके हाती घेतली होती। दिंडीच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या तालावर लेझिम नृत्य केले। यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले की माणसाच्या आयुष्यात पुस्तकांचे मोल महत्त्वाचे आहे। पुस्तकांच्या वाचनातून ज्ञान आणि आत्मविश्वास वाढतो। पुस्तके आपली सोबती असून त्यामुळे एकटेपणा घालवता येतो। ग्रंथ हे संस्कृती आणि समाजाचे वैभव आहे, त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथोत्सवातून पुस्तकांची खरेदी करावी। पूर्वजांपासून अनेक गोष्टी पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचल्या। आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम पुस्तकांच्या माध्यमातून होताना दिसतं। पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर पडते। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुस्तकं महत्त्वाची भूमिका बजावतात। त्यासाठी प्रत्येकाने पुस्तकं वाचून आपल्या ज्ञानात भर घालावी आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी व्यक्त केली।
या महोत्सवाचा या ग्रंथदिंडीचा उद्देश केवळ हाच आहे की आज आपल्याला सगळ्यांना ग्रंथांचं आणि पुस्तकांचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. त्यांना हे सांगायचं आहे की आपले खरे मित्र हे ग्रंथ आणि पुस्तकच आहेत. आपला संस्कृतीचा, आपल्या परंपरांचा आणि आपल्या पूर्वजांचं जे ज्ञान आहे ते या ग्रंथांमध्येच सामावलेलं आहे. आणि जे नवीन ज्ञान येत आहे ते पण आपल्याला पुस्तकातून आणि वेगवेगळ्या स्वरूपातून मिळतच आहे. परंतु पुस्तकं वाचण्याचा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजमधून ज्ञान मिळवण्याचा वेगवेगळे मार्ग जरी असले तरी पुस्तकं हीच आपले शेवटी सगळ्यात खरे मित्र असतात. आज आपल्याला या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून सर्वांना हेच सांगायचं आहे की पुस्तकं वाचा, खूप सारे पुस्तकं वाचा, खूप ज्ञान मिळवा आणि आपलं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा. यावेळी प्राध्यापिका उषा पाटील म्हणाल्या की जिल्ह्याला 150 वर्षांची वाचनालयाची परंपरा आहे. देशात पहिली रेल्वे धावली त्याचबरोबरीने धोश या गरुड वाचनालयाच्या माध्यमातून जिल्ह्याला वाचनालयाचा वारसा लाभला आहे. समाज माध्यमांच्या तुलनेत आजही पुस्तकांचं वाचन मागे पडले नसून आजही पुस्तकांची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसते. तर वाचनालयातही मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग आजही आपल्याला दिसून येतो. पुस्तक वाचनातून वैचारिक जागृती मिळते तर नव्या वाटा तयार करण्याचे सामर्थ्यही ग्रंथांमध्ये दडलं आहे. ग्रंथोत्सवाचे आयोजन संपूर्ण राज्यात करण्यात येत असल्याचे सांगत जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के म्हणाले की शहरी तसंच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी तसेच ग्रंथ व पुस्तकं विक्रेत्यांना एकाच छताखाली पुस्तक विक्रीची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशानं ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात येतात. यावर्षी ग्रंथ पुस्तकं विक्रीसाठी 12 स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन संजय म्हस्के यांनी केलंय. आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये दिनांक 28 आणि 29 या 2 दिवशी आपण ग्रंथोत्सव साजरा करणार आहोत. IMA हॉल या ठिकाणी आहे. तरी आता उद्घाटन होऊन जवळपास 15 ते 20 आपण पुस्तकं लावलेले आहेत. या पुस्तकाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि पुस्तकं आपल्या घरी न्यावे एवढंच या ठिकाणी आपलं आवाहन. धुळे शहरातील मुख्य बाजार असलेल्या 5 कंदील परिसरात लोडगाडी चालकांची दादागिरी वाढली आहे. तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करणारे हातगाडीधारक नागरिक आणि 5 कंदील परिसरातील व्यावसायिकांशी वाद घालतात. शुक्रवारी सकाळी एका हातगाडी चालकाने 5 कंदीलमधील शंकर मार्केटमधील कापड विक्रेत्याला मारहाण केली. सततच्या दादागिरीला कंटाळून शंकर मार्केटमधील व्यावसायिकांनी शुक्रवारी मार्केट बंद केलं. आझादनगर पोलिसात तक्रार देऊन हुज्जत घालणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही केली. धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या 5 कंदील परिसरात हातगाडी व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. याच परिसरात जुन्या व्यावसायिकांसह कापड बाजार, किराणा मालाची दुकानं, भाजीपाला विक्रेत्यांची दुकानं आहेत. हातगाडी चालकांकडून 5 कंदील परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांशी सतत हुज्जत घालण्यात येते. तसेच खरेदीसाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांना द्विअर्थी शब्दात तसंच शिवराळ भाषेत बोललं जातं. याच परिसरातील शंकर मार्केटच्या प्रवेशद्वारावर वासू नावाचा गुंड हातगाडी लावतो. त्याने शुक्रवारी कापड विक्रेत्याला मारहाण केली. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या व्यावसायिकांनी शुक्रवारी सकाळी मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी बाजारपेठ बंद केली तसेच आझादनगर पोलिसात तक्रार दिली. यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की 5 कंदील परिसरात तात्पुरत्या स्वरूपात हातगाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांचा त्रास वाढला आहे. हातगाडीधारक व्यावसायिकांना धमकवतात, शिवीगाळ करतात तसेच खरेदीसाठी आलेल्या महिला आणि पुरुषांना शिवराळ भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात. याबाबत पोलिसात तक्रार केली परंतु पोलिसांकडून अपेक्षित प्रमाणात कारवाई होताना दिसत नाही. मारहाणीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी शंकर मार्केटमधील व्यावसायिकांनी बंद पाळला आहे. पोलीस प्रशासनाने मारहाण करणाऱ्या गुंडास अटक करून शिक्षा करावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. यावेळी 5 कंदील परिसरातील बहुसंख्य व्यावसायिक एकत्र आले होते. यहाँ पर दीपक भड़जाईकर नाम का है, उर्फ वाशा करके भड़जाईकर, उसकी रोज के रोज यहाँ पर दादागिरी इतनी बढ़ते जा रही है कि हम व्यापारियों को परेशान करके रखा है उसने. और तो और यहाँ पर आके हमारे मार्केट में शिवीगार करता है. यहाँ पर गाड़ी लगाने नहीं देते हमारे को, अंदर मार्केट के आने की जगह तक नहीं रखी है, पूरा रास्ता ब्लॉक करके रखा है. और उसकी यहाँ पर वो जो हफ्ता वसूली और ये दादागिरी इतनी बढ़ते जा रही है कि आज उसने हमारे सेल्समैन के मारहाण किया, शिविकार किया. आज हमने पूरी दुकानें बंद रखी है, पूरा विरोध प्रदर्शन किया है और गेट के आगे बिल्कुल हमारे को आने जाने का रास्ता नहीं दिया है. आज उसने हमारे दुकान के सेल्समैन को मारहाण किया, कल हम व्यापारी को मारहाण करें. आपसे विनंती है कि आप इस पे कोई ना कोई बातम्या अजून पण जरा थांबून घेऊया छोटासा ब्रेक. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स,
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोर, डबल डोर, 3-डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241-0011। मॅडम, 1 मिनिट। फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे। फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही। हे किलो द्या। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर। पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा। दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोर, डबल डोर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी। ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या। पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत। याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स। बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध। चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये, 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे। आंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर। नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे। फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते। जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते। दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो। दुधात पाणी भेसळ होतच नाही। दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय। नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल। घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल। तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल। आमचा पत्ता, प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ, राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे। मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223। छोट्याशा ब्रेक नंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत।
कृषी उत्पन्न बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर शेतमालाचे वजन केल्यानंतर शेतकऱ्यांकडून तोलाई आकारू नये असे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी 26 डिसेंबरला झाली, त्यामुळे हमाल मापाडी, आडते, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाले. हा वाद पेटला आहे. तोडगा निघेपर्यंत बाजार समिती प्रशासनाने बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. हमाल मापाड्यांच्या आंदोलनाचा शुक्रवारी दुसरा दिवस होता. कृषी उत्पन्न बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर शेतमालाचं वजन करण्यात येतं, त्यामुळे शेतकऱ्यांकडून तोलाई आकारू नये असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बाजार समितीने सुरू केली, त्यानंतर बुधवारी बाजार समितीत वाद झाला. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात लिलाव सुरू झाले. त्यानंतर गुरुवारी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली. हमाल मापाडी, आडते व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद वाढले. हमाल मापाडी आणि शेतकरी यांच्यातील वाद वाढल्याने बाजार समिती प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गुरुवारपासून हमाल मापाडी कामगार संघटनेतर्फे काम बंद आंदोलन झालं. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली. शासनाने तोलाईविषयी घेतलेला निर्णय मागे घ्यावा. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत बाजार समितीत वजन काट्याजवळ धरणं आंदोलन सुरू राहील असा इशारा गंगाराम कोळेकर यांनी दिला. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात बाजार समितीतील हमाल मापाड्यांनी सहभाग नोंदवला आहे. असं किंवा ते आता शासनाचा जो आदेश आहे त्या हिशोबाने ते मापाळी आम्हाला नेत्याचं काहीतरी एक तोडगा निर्णय करावा आणि ते आमचं माल काम सुरळीत करावं, गाड्या लोडिंग करावं, माल उचलू द्यावा. धुळे तालुक्यातील निहाळोद येथे शेततळ्यात काम करताना 2 तरुण शेतकऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. शेततळ्याच्या किरकोळ दुरुस्तीसाठी परमेश्वर रोकडे आणि जगदीश महाजन गेले असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. दोघांच्या कमरेला ठिबक सिंचनाच्या नळ्या बांधलेल्या आढळल्या, त्यामुळे दोघे परस्परांना वाचवण्याच्या प्रयत्नात बुडाले असावे अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यूने निहाळोद गावावर शोककळा पसरली आहे. धुळे तालुक्यातील निहाळोद येथे 2 तरुण शेतकऱ्यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी परमेश्वर दौलत रोकडे आणि जगदीश संतोष महाजन हे आपल्या शेतात काम करीत होते. शेतात जाऊन बराच वेळ झाला तरी त्यांच्याशी संपर्क होत नव्हता, त्यामुळे त्यांचा लहान भाऊ कैलास रोकडे हा शेतात पाहण्यासाठी गेला. मोटरसायकल शेतातच असल्याने कैलासने तिथेच त्यांचा शोध सुरू केला. त्या काळात शेततळ्याजवळ दोघांच्या चपला दिसल्या. यावेळी कैलास रोकडे यांनी घाबरून गावात घडलेल्या घटनेची माहिती दिली. गावातील तरुण शेततळ्याजवळ आले. सुमारे 1.5 तास शोध घेऊन त्यांना शेततळ्याबाहेर काढण्यात आलं. त्यांच्या कमरेला ठिबक सिंचनाच्या नळ्या बांधलेल्या असल्याचं दिसून आलं. यावरून एकमेकांना वाचवण्यात दोघे बुडाले असावेत असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी वर्तवला आहे. परमेश्वर रोकडे हे प्रगतिशील शेतकरी होते. शासनाच्या नियमानुसार शेततळे साकारण्यात आलं आहे. सुरक्षितता देखील होती, मात्र किरकोळ दुरुस्तीसाठी गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. परमेश्वर आणि जगदीश हे अनेक वर्षांपासून एकत्र काम करीत होते. दुर्दैवी घटनेत अंत्ययात्रेतही ते सोबतच राहिले. परमेश्वर रोकडे यांच्या पश्चात आई, 4 भाऊ, पत्नी, 1 मुलगा आणि 1 मुलगी असा परिवार आहे. तर जगदीश महाजन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 1 मुलगा असा परिवार आहे. गेल्या 8 वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. परिणामी प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने बिंदू नामावली निश्चित करून शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी करणारं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. आढावा बैठकीनंतर शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उत्सुक असलेल्या तरुणांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. शासनाने गेल्या 8 वर्षात शिक्षक भरती केलेली नाही. परिणामी अनेक उच्च शिक्षित तरुण बेरोजगार आहेत. शिक्षकांची भरती नसल्याने अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने गेल्या वर्षी अभियोग्यता चाचणी घेतली होती, त्यामुळे डीएड आणि बीएड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आशा पल्लवित झाल्यासारख्या वाटू लागल्या. परंतु शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करताना प्रत्येक जिल्ह्यातील बिंदू नामावली प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितली. परंतु अद्याप अनेक जिल्ह्यांमध्ये बिंदू नामावली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे. शासनाने अधिकाऱ्यांना सूचना देऊन
बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण करून शिक्षक भरती करावी अशी मागणी निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देताना तुषार खोंडे, देवेंद्र बिरारी, भूषण खांडेकर, अविनाश पाटील, अमोल निकुंभे, गोविंद चौधरी, हेमंत पाटील यांच्यासह अनेक तरुण उपस्थित होते. आज आम्ही धुळे जिल्हा परिषद आपल्या धुळे येथे माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेले आहे की आमची गेल्या एक वर्षापासून रखडलेली जी शिक्षक भरती ती त्वरित पूर्ण करावी. गेल्या वर्षापासून जी प्रक्रिया सुरू आहे त्यात 24,000 जागा माननीय शिक्षण मंत्री तावडेसाहेब यांनी सांगितलं आहे. तरी देखील आमची मागणी आहे की सर्वात लवकरात लवकर आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर 24,000 शिक्षक भरती ही पूर्ण करण्यात यावी अशी आम्ही विनंती करतो. बातम्या आहेत अजून, पण जरा थांबून घेऊया छोटासा ब्रेक. फेबर कुकटॉप ही लाना वरना कहीं. फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111. बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो, नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई, मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार, मोहन माळ वगैरे प्लीजच. त्यापेक्षा यावेळी कुठलं तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये, घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात. फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. नवीन काय, आमच्या गाडगे हेच करतायत गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते, एका रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना, कॉन्टेम्पररी बरं का, क्लिशे नाही. पुणे गाडगिळे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. आता दागिन्यांच्या घडणावळीचा खर्चच नसणार, कारण पुणे गाडगिळे आणि सन्स यांची 100% ही योजना आहे ना. होय, फक्त 10 महिने ठराविक रक्कम भरा आणि तेवढ्या किमतीच्या सोने चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% सूट मिळवा. पुणे गाडगिळे आणि सन्स. पुणे गाडगिळे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे. फोन नंबर 229-121-229-122. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती,
मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, टीव्ही युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77/78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148-77-670-0121. छोट्याशा ब्रेक नंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेकांकडून पार्ट्यांचं नियोजन केलं जाणार आहे. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने दारू पिण्याचे तात्पुरते परवाने देऊ केले आहेत. या काळात बनावट दारूची विक्री थांबवण्यासाठी जिल्ह्यात 4 पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके अवैध दारू निर्मिती आणि विक्री थांबवण्याचं काम करीत आहेत. नागरिकांना सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करता यावं यासाठी परमिट रूम बिअर बारमध्ये 5:00 PM तर वाईन शॉप रात्री 1:30 PM सुरू ठेवता येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी दिली. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेकांकडून मांसाहार आणि मद्याचे नियोजन केले जाते. शहरात आणि महामार्गाजवळ असलेल्या बिअर बारवर तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात मद्य पिणाऱ्यांसाठी 1 दिवसाचं परवाना काढून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आजवर एकाही नागरिकाने तात्पुरता परवाना घेतलेला नाही, परंतु 31 डिसेंबरला हॉटेल्स आणि ढाब्यांवर या परवान्यांची विक्री होईल. त्यानुसार अनेक हॉटेल व्यावसायिक तयारीला लागले आहेत. शहर आणि जिल्ह्यातील बनावट दारूचा पुरवठा थांबवण्यासाठी 4 भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. धुळे, साक्री, शिरपूर आणि हाडाखेड परिसरात भरारी पथकं कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथकं अवैध दारू निर्मिती आणि विक्री रोखण्याचं काम करतील. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना नागरिकांनी काळजी घ्यावी. बनावट मद्याचं सेवन करू नये. यासाठी रात्री 1:30 PM वाईन शॉप तर 5:00 PM बिअर शॉप ही परमिट रूम बिअर बार सुरू ठेवण्यात येणार आहेत. शासनाकडून अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात देशी दारू विक्रीची 35, परमिट रूम बिअर बार 245, बिअर शॉप 75 तर वाईन शॉप 16 असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी दिली आहे. 31 डिसेंबरला यावर्षी वन डे परमिटसाठी एकही अर्ज आला, अंत्य प्राप्त झालेला नाही. आणखी आता 2 दिवसात येण्याची अपेक्षा शक्यता आहे. आता सगळं ऑनलाईन सिस्टीम झाल्यामुळे लगेच कोणी फीस भरली तर सर्वांना ऑनलाईन वन डे परमिट तात्पुरती क्लब लायसन किंवा खाजगी पार्ट्यासाठी आनंद दिले जातील. 31 डिसेंबरचं लोकांना शुद्ध अवैधमध्ये दारू मिळू नये यासाठी 3 पथकं तयार केले. धुळे, साक्री, शिरपूर आणि हाडाखेडा 4 ठिकाणी पथकं तयार केले. वेळा पथकामार्फत अवैध दारूची विक्री वाहतूक होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच मद्य विक्री अनुमतीची शासनाच्या आदेशानुसार रात्री 1:00 PM वाईन शॉप चालू राहतील. परमिट रूम 5:00 PM चालू राहतील. सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक जण एकच प्याला म्हणत दारूला हात लावणार आहेत. अशा हौशी लोकांसाठी 1 दिवसाचा परवाना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. देशी बनावटीची दारू घ्यायची असेल तर 2 रुपयांचा परवाना घ्यावा लागेल. विदेशी बनावटीची दारू घ्यायची असेल तर 5 रुपयांचा परवाना घ्यावा लागेल. तसेच 1 वर्षाच्या परवान्यासाठी 100 रुपये तर लाईफ टाईम परवान्यासाठी 1,000 रुपयांचं शुल्क आकारलं जाणार आहे. दारू सेवनाचे हे परवाने आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. हे परवाने घेऊन अधिकृत बिअर बारमध्ये दारू सेवन करावी. खासगी जागेवर मद्याची पार्टी करायची असेल तरीही परवाने गरजेचे आहेत. परवाना हवा असल्यास त्यासाठी इच्छुकांनी उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी आणि पार्टीसाठी परवाना घ्यावा असंही अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी सांगितलं. राज्याच्या तुलनेत धुळे जिल्ह्यात काँग्रेसचं काम उत्तम आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील खासदार आणि बहुतांश आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सामान्य जनता काँग्रेसच्या सोबत आहे. याच लोकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात बंड पुकारले पाहिजे अशी अपेक्षा माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी व्यक्त केली. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीला जिल्ह्याचे प्रभारी चेल्ला वामशी चांदरेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीला पक्षाचे जिल्हा निरीक्षक चेल्ला वामशी चांदरेड्डी, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार
अमरीश पटेल, आमदार कुणाल पाटील, आमदार डी एस अहिरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिदे, उद्योजक किशोर पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, नगरसेवक साबीर शेख, राजेंद्र देसले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संगीता देसले, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, युवराज करंकाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी सांगितलं की धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सामान्य जनता काँग्रेसच्या सोबत आहे. संपूर्ण देशात ज्यावेळी काँग्रेस विरोधी वातावरण होते त्या काळात धुळे नंदुरबार जिल्ह्याचे 2 खासदार आणि बहुतांश आमदार दिले. या दोनही जिल्ह्यातील जनता आजही काँग्रेसच्या सोबत आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास पुन्हा पक्ष पदाधिकाऱ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी व्यक्त केली. सोनियाजी आणि राहुलजींचं आपल्याला ताकद वाढवायची आहे. काँग्रेसला सामान्य माणसाला जगवण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला उत्तम काम करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकनिष्ठपणानं, प्रामाणिकपणानं, भ्रष्टाचारापासून लांब राहून या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. त्याच्यासाठी आपण सज्ज व्हा हे सांगण्यासाठी रेड्डीजी आपल्याकडे आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून अनेक चुका झाल्या आहेत. या चुका हेरून काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणाव्यात. संपूर्ण काँग्रेस एकत्र आल्यास धुळे नंदुरबार जिल्ह्यातून विरोधकांना हद्दपार करणे सोपे होईल. तरुणांना संधी दिल्यास भविष्यात पक्षाला चांगलं काम करता येईल. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन युवकांची फळी निर्माण करून जिल्ह्यात उत्तम काम करता येईल अशी अपेक्षा माजी मंत्री आणि आमदार अमरीशभाई पटेल यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद लेवल आहे, पंचायत समिती की इलेक्शन है, वहां भी हम उनको आगे आने नहीं देते. मैं आपको सबको बोल रहा हूँ, जो भी यहाँ बैठे हुए हैं, जो भी आमदार यहाँ बैठे हैं, उनको मैं सबको बोल रहा हूँ. सबसे ज्यादा मैं शिरपुर में 30 साल से मैं राजनीति कर रहा हूँ और 30 साल से राजनीति में मेरे साथ मैं यूथ को लेके चलता हूँ. धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद चांगली आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे 4 आमदार आहेत, परंतु धुळे शहरात उलट चित्र आहे. जिल्ह्याप्रमाणे शहरातही काँग्रेस पक्षाची ताकद वाढली पाहिजे. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षवाढीच्या कामात सहकार्य करावं अशी अपेक्षा माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी व्यक्त केली आहे. निश्चित रूप से चुनके आएंगे, लेकिन सिटी में जो वातावरण है वो अभी भी थोड़ा टाइट है. शहर के लिए हमें सबको एकत्रित आके ज्यादा मेहनत करनी पड़ेगी. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी कमाल तापमान 25 तर किमान तापमान 3.2 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 37 तर दुपारी 41% होतं. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, PN गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. पुस्तके वाचून ज्ञानात भर पडते यासाठी प्रत्येकाने ग्रंथ आणि पुस्तकांचे वाचन करावे. धुळे जिल्ह्यात 2 दिवसांच्या ग्रंथोत्सवाला सुरुवात. धुळ्यातील 5 कंदील परिसरात हातगाडी चालकांची दादागिरी वाढली. शुक्रवारी सकाळी व्यापारास मारहाण, बाजारपेठ बंद ठेवत मारहाणीचा केला निषेध. धुळे तालुक्यातील निहाळो तेथे शेततळ्याचे काम करताना 2 तरुण शेतकऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू. 1.5 तासानंतर दोघांना बाहेर काढले. गावावर शोक कळा. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची उत्पादन शुल्क विभागाची तयारी. 1 दिवसाच्या परवान्याची तरतूद. ऑनलाईन परवाना घेणं शक्य. आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तरुणांना संधी द्या. आणि याबरोबरच धुळे TV आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. Oh, 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 oh
पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.